आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाऊन काढल्यापासून, अनलॉक सुरू झाल्यापासून नवी पेठ काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये गर्दी भयानक होत आहे. तर आमची विनंती आहे पब्लिकला आणि व्यापारी लोकांनासुद्धा की मास्कचा, सॅनिटायझरचा आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, की परत आपल्याला सोलापूर लॉकडाऊन होऊ द्यायचं नाही आहे. आणि ही जनजागृतीसाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त हे सर्व करतो आहे की सोलापूर जनतेच्या भल्यासाठीच आणि सोलापूर जनतेसाठीच आणि व्यापारी लोकांसाठीच या गोष्टी आहेत की व्यापारी लोकांना लॉकडाऊनचा फटका फार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. पुढंसुद्धा निष्काळजीपणाने आपण वागल्यास, लॉकडाऊन झाल्यास याला कारणीभूत आपणच राहू, एवढंच यासाठी आम्ही ही जनजागृती करतो आहे. आणि मास्क घालून सॅनिटायझर दुकान घेऊन द्यावं लागलं आणि जनजागृती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं.